मित्रांनो, भीम जयंती जवळ आली की काही आमचे जवळचे थोर हितचिंतक आम्हाला फुकटचे सल्ले देण्यास येतात। त्या दीड शहाण्यांना मी एवढं सांगू इच्छिते की जेवढी भांडी कुंडी तुमच्या घरात असतील ना, तेवढ्या पुस्तकांचा ढीग आमच्या घरात असतो। वर्षभरात जेव्हा केव्हाही आम्ही आमचे श्रद्धास्थान म्हणजेच दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमीला जातो, तेव्हा आम्ही पुस्तके घेऊन येतो आणि वर्षभर ते वाचून महापुरुषांच्या तर्कशील विचारांवर चालत प्रत्येक समाजासाठी संघर्ष करतो। पण 14 एप्रिल हा आमच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदी दिवस आहे आणि हा आनंद नाचून गाऊन गोडधोड खाऊन साजरा केला जातो। म्हणून भीम जयंतीशी कोणतीही तडजोड आता खपवून घेतली जाणार नाही। या देशाला भीम जयंती कशी साजरी करायची हे आम्ही शिकवलं आहे। जगातील सर्वाधिक मोठी अशी आमची जयंती कशी बंद करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता। नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करा हा जातीवाद्यांचा एक कट आहे। मला सांगा, एक दिवस आमचा समाज नाचला म्हणून काय नुकसान होणार आहे का? अरे, पुस्तक प्रेमी बाबासाहेबांची पुस्तक प्रेमी लेकर आहोत आम्ही। 364 दिवस वाचून तर एक दिवस 14 एप्रिलला नाचूनच जयंती साजरी करणार। म्हणून हे तुमचं फटका ज्ञान तुमच्या जवळच ठेवा। शेवटी कसं आहे ना मित्रांनो, वैचारिकता आपल्या जागेवर आणि भीम जयंती आपल्या जागेवर। जय भीम, जय सवित्र।